अजून एक कुडे घालते हे एकमेव वाद्य आहे जे गायक बघू शकत नाही पण कायम वापरतात तुम्ही ओळखू शकाल याला स्वरयंत्र किंवा स्वरतंतू असे म्हणतात तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही तुमचे स्वरयंत्र बघू शकत नाही मात्र तुम्हाला ते जाणवते स्वरतंतू हे दोन रब बँड प्रमाणे असतात जेव्हा व्यक्ती बोलते किंवा गाते तेव्हा स्वरयंत्रामध्ये असणारे हे स्वरतंतू कंप पावतात आणि ध्वनीची निर्मिती होते तुम्ही बोलताना किंवा गाताना तुमच्या घशावरच्या हाडासारख्या उंचवट्यावर तुमचे बोट ठेवलेत तर ही कंपने तुम्हाला जाणवतील तुमच्या स्वरतंतूंची पुढची टोके त्याला जोडलेली असतात जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ही कंपने हाडामध्ये सुद्धा संक्रमित होतात या अनिमेशनच्या सहाय्याने आपण आवाजाची निर्मिती कशी करतो ते समजून घेऊ फुफ्फुसामधून श्वासनलिकेद्वारे हवा घशात आणि स्वरयंत्रात येते व्हॉइस बॉक्स म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या स्वरयंत्रात खूप खोलवर स्वरतंतू असतात या स्वरतंतूंची तीन प्रमुख कार्य आहेत एक घशातील पदार्थांमुळे श्वासनलिका चोख म्हणजेच बंद होऊ न देणं दोन आपल्या फुफ्फुसात जाणारा हवेचा प्रवाह नियमित करणं तीन बोलताना ध्वनी निर्माण करणं हवेमुळे स्वरतंतूंचे कंपन होते जेव्हा स्वरतंतू कंप पावतात तेव्हा ते एक घटक या प्रमाणे हवा घेतली जाते आणि सोडली जाते प्रत्येक उच्छा किंवा हवा सोडली जाण्याच्या प्रक्रियेत हवेचा छोटा फवारा म्हणजे सोडला जातो प्रत्येक हवेचा झोत ही ध्वनी तरंगांची किंवा लहरींची सुरुवात असते ही ध्वनी लहर किंवा ध्वनी तरंग घशातून जाताना तिची तीव्रता वाढते ती तोंडाशी पोचते तेव्हा ती आवाज किंवा ध्वनीच्या रूपात बाहेर पडते जेव्हा आपण श्वसन करतो तेव्हा स्नायूंची एक जोडी स्वरतंतूंना दूर करते ज्यामुळे हवा सहजतेने आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकते ध्वनी किंवा आवाज निर्माण करताना बंद असलेल्या स्वरतंतूंवर फुफ्फुसांकडून हवेचा झोत सोडला जातो अर्थात गिळताना स्वरतंतू जेवढ्या घट्ट बंद असतात तेवढ्या यावेळी नसतात जेव्हा आपण अपन आपला श्वास रोखून धरतो तेव्हा स्वरतंतू बंद असतात जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा स्वरतंतू उघड्या असतात संपूर्ण अवकाशात तुमचा आवाज इतर कोणत्याही माणसासारखा नसतो तो एकमेव असतो जसा दोन व्यक्तींचा चेहऱ्यासारखा नसतो तसच स्वरतंतूंच्या अवकाशातील वैविध्यामुळे खूप मोठ्या स्वरपट्टीवर विस्तारलेले वेगवेगळ्या पोताचे आणि उंचीचे स्वर निर्माण होतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आवाज वेगवेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचा आवाज वेगळा असण्याचे कारण नुसतंच स्वरतंतूंचा आकार आणि मापातील वैविध्य नसून त्या व्यक्तीच्या इतर शारीरिक आवाजाच्या मार्गाशी निगडीत असतो छाती आणि गळ्याचा आकार जिभेची जागा आणि एरवी स्वरतंत्र असणाऱ्या स्नायूंचा घट्टपणा कोणत्याही एखाद्या घटकातील बदलांमुळे निर्माण झालेल्या आवाजातील पोत स्वर असे काहीही बदलू शकते फुफ्फुसातून येणाऱ्या या हवेचा झोत वाढवून अवरोध वाढवून आवाजाची तीव्रता वाढवता येऊ शकते एका आवर्तनात स्वरतंतू एकमेकांपासून दूर ढकलल्या जातात आणि जास्त वेळ दूर राहतात यामुळे ध्वनीच्या दाब लहरींचे आयाम वाढते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की जेव्हा तुम्ही कुजबुजता तेव्हा स्वरतंतू कंप पावत नाहीत स्वरयंत्रातील पोकळीचे स्नायू म्हणजेच स्वरयंत्रात असलेली कंठातील पोकळी स्वरतंतूंना कंपनासाठी प्रवृत्त करतात स्वरतंतू स्वतःहून कंप पावत नाहीत जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा तुमचे स्वरतंतू तु लहान व पातळ असतात तुमचा आवाज वरच्या पट्टीतला असतो तुम्ही जसजसे मोठे होता तसतसे ते मोठे आणि जाड होत जातात त्यामुळे तुमचा आवाज खोल होतो जेव्हा तुम्ही वरच्या सुरात गाता तेव्हा स्वरतंतू आखडतात आणि जोरात कंप पावतात जेव्हा तुम्ही खालच्या सुरात गाता तेव्हा स्वरतंतू मोकळे होतात आणि अधिक संथपणे कंप स्त्री गायिकांचा आवाज वरच्या पट्टीत असतो कारण त्यांचे स्वरतंतू पुरुषांपेक्षा लहान असतात पुरुष आणि स्त्रियांच्या स्वरतंतूंच्या आकारात फरक असतो प्रौढ पुरुषांचा आवाज सहसा खालच्या स्वरात असतो आणि त्यांचे स्वरतंतू मोठे असतात पुरुषांच्या स्वरतंतूंची लांबी सतरा मिलीमीटर mm आणि पंचवीस मिलीमीटर mm यांच्या दरम्यान असते स्त्रियांच्या स्वरतंतूंची लांबी बारा पॉइंट पाच मिलीमीटर mm आणि सतरा पॉईंट पाच mm मिलीमीटर या दरम्यान असते त्यांचा रंग मोत्याच्या रंगासारखा पांढरट असतो जो स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त पांढरा असतो आवाजाची उंची हर्ट्समध्ये मोजतात ध्वनी तरंगांची वारंवारिता अर्थात एका सेकंदात ध्वनी लहरीची किती आवर्तने होतात तो अंक लहान स्वरतंतूंच्या गायिका दहाशे सेहेचाळीस हर्ट्स एवढ्या उंच स्वरात गाऊ शकतात तर पुरुषांचा स्वर फक्त चारशे सहासष्ट इतकाच ऐकू येतो अवजड वस्तू उचलण्यासारख्या कामाच्या वेळी सुद्धा स्वरतंतू एकत्र येताना दिसतात कंठ हवा जाऊ दिली नाही तर शरीराच्या छाती चा चा आणि पोटाच्या भागामध्ये दाब निर्माण होईल त्यामुळे अवघड गोष्ट करण्यासाठी अवरोध निर्माण होईल यामुळे जड उचलताना तुम्हाला जोरात हुंकार ऐकू येईल अवघड कृती करताना स्वरतंतूच्या खाली रोखून धरलेली हवा जोराने बाहेर फेकली जाण्यामुळे हा आवाज येतो याचा अर्थ असा की जर अवजड वस्तू उचलताना श्वास रोखून धरला तर छातीत खूप दाब निर्माण होऊ शकतो ज्यामुळे अवजड वस्तू उचलणे अधिकच अवघड होते सारांश स्वरतंतूंच्या सहाय्याने मानवी आवाजाची किंवा ध्वनीची निर्मिती कशी होते ते आपण पाहिलं ॲनिमेशनच्या सहाय्याने स्वरतंतूंचे कार्य प्रत्यक्षात कसे चालते ते समजण्यास आपल्याला मदत झाली आव्हान ज्या अक्षरांच्या उच्चारामध्ये आपण स्वरतंतूंचा वापर करत नाही ती इंग्रजी अक्षरे ओळखा